नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी दंगलग्रस्त कॉलनी परिसरात उघडावर होत असलेल्या मांस विक्री बद्दल स्थानिक रहिवाशांनी अतिक्रमण विभाग व जिल्हाधिकारी यांना तक्रार अर्ज दिले होते आज या तक्रारीची दखल घेत मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून कर कारवाई करण्यात आली उघड्यावर मांस विक्री केल्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवत होत्या परिसरात दुर्गंधी येत असून अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्याने नागरिकांनी याबाबत तक्रार दाखल केली होती या अनुसार दंगलग्रस्त कॉलनी येथील मास विक्री करणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई करत त्यांची दुकान व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले ही कारवाई इथेच न थांबता सिंधी कॉलनीतील उभ्या असलेल्या लोटगाड्या शिव कॉलनी व पिंपराळा येथील आठ दुकानांवर जप्तीची कारवाई करण्यात आली श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव